जरा ही चित्र पहा बरं आपल्याला ही चित्र सहज पूर्ण करता येतील हो ना पण का बरं या सगळ्यांमध्ये एक संगती आहे एकाच प्रकारची नक्षी आकृती रंग किंवा आकडे ठराविक अंतराने परत परत येत आहेत म्हणजेच एक आकृतिबंद तयार आहे असे आकृतिबंद आपल्याला कुठे कुठे दिसतात बरं फुलांची नक्षी रांगोळी झेबऱ्याच्या अंगावरचे काळे पट्टे जिराफाच्या अंगावरचे पिवळे ठिपके आपला नऊचा पाढा बघूया हां नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवापाचा पंचेचाळ नऊ चोपन्न चौपन्न नवसता त्रेसठ नवा आठे बहात्तर नवे नवे एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद एक गंमत दिसते का एकम स्थानातल्या संख्या एक एकनी कमी होत आहेत आणि दशम स्थानातल्या एकेकनी एक वाढत आहेत आता एक अर्धी पांढरी आणि अर्धी लाल फरशी घेऊया बघा बरं किती प्रकारची डिझाईन्स करता येतात आपल्या आजूबाजूला असे खूप आकृती आढळतात त्यांच्यापासून सुंदर सुंदर नक्षी बनते आणि त्यातून पुढे वेगवेगळ्या कला जन्माला येतात त्यामुळे आपलं जीवन किती सुंदर झालंय असे आकृतीबंध गणितातल्या वर वर वृक्ष वाटणाऱ्या आकड्यांमध्ये सुद्धा असतात कसे ते बघूया समसंख्या दोन चार सहा आठ विषम संख्या एक तीन पाच सात नऊ इथे दोन्हीकडे आधीच्या संख्येत दोन मिळवले की आपल्याला पुढची संख्या मिळते म्हणजेच दोन लागोपाठ येणाऱ्या संख्यांमध्ये दोनचा फरक आहे पूर्ण वर्गसंख्या एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एक गुणिले एक बरोबर एक दोन गुणिले दोन बरोबर चार तीन गुणिले तीन बरोबर नऊ चार गुणिले चार बरोबर सोळा पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस सहा गुणिले सहा बरोबर छत्तीस अशाच प्रकारे पूर्ण घनसंख्यांचाही एक आकृती बंध निर्माण होतो आणखी कितीतरी प्रकारे आपण आकड्यांपासून आकृती बंध तयार करू शकतो जसे एक गुणिले एक गुणिले एक बरोबर एक दोन गुणिले दोन गुणिले दोन, दोन बरोबर आठ एक आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस दोनशे सोळा हे अनुक्रमे एक दोन तीन चार पाच आणि सहाचे घन आहेत त्रिकोणी संख्या म्हणजे काय माहिती आहे है का एक अधिक दोन बरोबर तीन एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा अशा प्रकारे अंकांची बेरीज करत गेलं की त्रिकोणी संख्या तयार होतात त्यांना असं नाव का पडलं आपण त्यांची एका विशिष्ट पद्धतीने मांडणी करू हे सगळे समभुज त्रिकोण आहेत इथे तीन सहा दहा पंधरा अशा संख्यांचा एक आकृतिबंध तयार झाला एक दोन तीन हे अंक वापरून आपण एक जादूचा चौकोन तयार करूया अट अशी आहे की उभ्या आणि आडव्या ओळीत प्रत्येक अंक एकदा आणि फक्त एकदाच आला पाहिजे एक दोन तीन तीन एक दोन दोन तीन एक इथे आपल्याला आणखी एक गंमत दिसते प्रत्येक उभ्या आणि आडव्या ओळीतल्या अंकांची बेरीज सहा आहे इथे आकडे कसे बरं लिहिले आहेत दोन चौकटीतल्या आकड्यांची बेरीज केली की के वरच्या चौकटीतला आकडा मिळतो म्हणजे दहा अधिक वीस बरोबर तीस वीस अधिक तीस बरोबर पन्नास तीस अधिक पन्नास बरोबर ऐंशी यात एक ते सात अंक आहेत यातील प्रत्येक ओळीतील अंकांची बेरीज बारा आहे बघा बरं दोन अधिक तीन अधिक सात बरोबर बारा एक अधिक पाच अधिक सहा बरोबर बारा अजून शोधा बरं आता इथला आकृतिबंध आपण शोधून काढूया एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा दोन अधिक तीन अधिक चार बरोबर नऊ तीन अधिक चार अधिक पाच बरोबर बारा दरवेळी बेरीज तीननी वाढते आता तीनच्या जा जागी चार आकडे घेतले तर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार, चार बरोबर दहा दोन अधिक तीन अधिक चार अधिक, अधिक पाच बरोबर चौदा तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा बरोबर अठरा पुढच्या संख्या तुम्हाला लिहिता येतील गायलेल्या जागा भरून बघा बरं चार अधिक टिंबटिंब अधिक टिंबटिंब अधिक सात बरोबर टिंबटिंब पाच अधिक टिंबटिंब अधिक टिंबटिंब अधिक आठ बरोबर टिंबटिंब सहा अधिक सात अधिक टिंबटिंब अधिक नऊ बरोबर तीस दहा चौदा अठरा बावीस सव्वीस तीस असा आकृतिबंद तयार झाला आता हे आकृतिबंद ओळखून गायलेल्या जागा भरा सदोतीस गुणिले तीन बरोबर एकशे अकरा सदोतीस गुणिले सहा बरोबर दोनशे बावीस सदोतीस गुणिले नऊ बरोबर तीनशे तेहतीस सदोतीस गुणिले टिंबटिंब बरोबर चारशे चव्वेचाळीस म्हणजे बारा सदोतीस गुणिले पंधरा बरोबर पाचशे पंचावन्न सदोतीस गुणिले अठरा बरोबर सहाशे सहासष्ट आता हा बेर्जेचा जादुई चौकोन पूर्ण करूया लक्षात आलं का बारा अधिक पंधरा अधिक अठरा बरोबर पंचेचाळीस आकृती बंद आपल्याला कुठे कुठे वापरता येतात बरं एक उत्तर आहे गुप्त संदेश पाठवण्यासाठी हे नीट समजण्यासाठी आपण एक खेळ खेळूया या खेळात अक्षरांच्या जागी आकडे वापरायचे कसे ते बघूया आपण असं ठरवूया की ए बरोबर एक बी बरोबर दोन सी बरोबर तीन डी बरोबर चार ई बरोबर पाच एफ बरोबर सहा जी बरोबर सात आणि एच बरोबर आठ दोनशे चोपन्न याचा अर्थ झाला बी ई डी इथे अक्षरांच्या जागी अंकली होऊन आपण एक प्रकारची सांकेतिक भाषा तयार केली ज्यांना कोणत्या अंकांसाठी कोणतं अक्षर वापरायचं हे माहिती आहे त्यांनाच या भाषेत गुप्त संदेश पाठवता येईल आणि दुसऱ्या कुणी असा संदेश पाठवला हो तर त्याचा अर्थ लागेल बाकी सगळ्यांना ते फक्त आकडेच आहेत असं वाटेल आता आपल्या मित्रमैत्रिणींच्या गटाने मिळून अशी एक भाषा तयार करून बघायची खरंच किती मजा येईल आपली एक सांकेतिक भाषा तयार केली तर आपण काय शिकलो आपण आकृती वापरून कित्येक गमतीदार आणि उपयोगी गोष्टी करू शकतो आकृतिबंधात ठराविक अंतराने आणि ठराविक क्रमाने पुनरावृत्ती झालेली असते आकृतिबंध निसर्गात सगळीकडे आढळतात निसर्गात झाड फुलं पानं प्राणी या सगळ्यांमध्ये काही ना काही आकृतिबंध असतात आकृतिबंध वापरून आपण सुंदर नक्षी तयार करू शकतो अंक भौमितिक आकार रंग अक्षर यामध्येही आकृतिबंध असतात स्वाध्याय खालील चौकोनात एक ते नऊ अंक भरून त्याचा जादुई चौकोन तयार करा प्रत्येक आकडा एकदा तरी आला पाहिजे आणि एकदाच आला पाहिजे शिवाय सर्व उभ्या ओळी आडव्या ओळी आणि दोन्ही कर्ण यामधील आकड्यांची बेरीज पंधरा हवी असेल आकृतीबंद ओळखून पुढच्या दोन ओळी लिहा अकरा गुणिले अकरा बरोबर एकशे एकवीस एकशे अकरा गुणिले एकशे अकरा बरोबर बारा हजार तीनशे एकवीस अकराशे अकरा गुणिले अकराशे अकरा बरोबर बारा लाख चौतीस हजार तीनशे एकवीस सातचा सा पाडा लिहून त्यातील आकृतीबंध शोधून काढा चौकटी वापरून एक नक्षी तयार करा खेळण्यातील पत्त्यांचे कार्ड बघा त्यांचे निरीक्षण करा यात काही आकृतिबंद दिसतो का संगीतात काही आकृतिबंद असतात का सारे गम पधनिसामध्ये काय बरं आकृतिबंद आहे